कोरोनाचे संकट, शाळा कधी सुरू होतील माहिती नाही। तुमचे शिक्षक आणि तरुण भारत तुमच्या साथीला आहोत। मजा मस्ती फार झाली, आता घर बसल्या अभ्यास करा। तरुण भारत न्यूज या यूट्यूब चॅनलवर। नववीच्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना माझा नमस्कार। मी विद्या करेगार टिळकवाडी हायस्कूलची शिक्षिका आहे। आज आपण नववीच्या पुस्तकातील अखंड या कवितेबद्दल जास्त माहिती मिळवणार आहे। आणि या कवितेचे कवी आहेत महात्मा ज्योतिराव फुले। यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले महात्मा ही त्यांना मिळालेली पदवी आहे। महात्मा ज्योतिराव फुलेंचा जन्म 1827 झाला। एक थोर करते समाजसुधारक, समतेवर आधारलेल्या समाजाची संकल्पना मांडणारे एक विचारवंत। त्या काळातील सामाजिक चालीरीती, जातीव्यवस्था, वर्णव्यवस्था, गुलामगिरी यांच्या विरुद्ध त्यांनी क्रांतिकारक लढा दिला। शिक्षणाचा प्रवाह समाजाच्या तळागळापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले। त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली। समाज सुधारणेच्या हेतूने महात्मा फुले यांनी विपुल असे लेखन केलेले आहे। ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्याचा असूड, इशारा, सार्वजनिक सत्यधर्म, तृतीय रत्न इत्यादी त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत। विद्यार्थ्यांनो, याचबरोबर त्यांच्या पत्नीनीही म्हणजेच सावित्रीबाई फुलेंनीही त्यांना अतिशय मोलाची साथ दिली। मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी अविरत असे कष्ट घेतले। म्हणूनच त्यांना भारतामधील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते। संतांनी ज्याप्रमाणे अभंग ही काव्यरचना केली, त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्वतःच्या काव्यरचनेला अखंड असे नाव दिले। तर या कवितेमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी मानवी आचार विचारामध्ये सत्य, ज्ञान, सद्विवेक बुद्धी, मानवता असणे हाच मानवाचा खरा धर्म आहे असं सांगितलेलं आहे। आणि या कवितेचे मूल्य आहेत मानवता आणि परोपकार। मानव म्हणून आपण इतरांच्यावर केव्हाही उपकार केले पाहिजेत। आणि मानवता असणे, प्रत्येक माणसामध्ये मानवता असणे हाच मानवाचा खरा धर्म आहे असं महात्मा ज्योतिराव फुले यांनी सांगितलेलं आहे। सत्याचा जिव्हाळा, मनाची स्वच्छता, चित्तास स्वस्थता जेथे आहे। कोणत्याही मानवामध्ये सत्य हे खूप महत्त्वाचे आहे। आणि जिथं सत्य आहे त्याचेच मन केव्हाही शुद्ध असते असे ज्योतिबा फुले म्हणतात। जेथे जागा धीर सदा हृदयात, सत्यवर्तनात खर्ची घाला। तुमचा केव्हाही जो श्रम आहे तो केव्हाही सत्यासाठी खर्चात आणा किंवा त्याचा सदैव चांगल्यासाठी उपयोग करून घ्या। पीडा दुःखे सोशी संकटे निवारी, गांजल्यास तारी जगा माझी। कितीही संकटे आली जीवनामध्ये तरीसुद्धा ते सहन करण्याची शक्ती प्रत्येक माणसांमध्येही असली पाहिजे। धीर धरून या सर्वा सुख देती, यशवंत होती ज्योती म्हणे। ज्योती म्हणे याचा अर्थ ज्योतिराव फुलेंनी म्हटलेला आहे असा होतो। धीर केव्हाही माणसाला धीर असायला पाहिजे। तर सर्वा सुख देती, जो माणूस धैर्याने जगतो, संकटावर मात करतो, तोच माणूस इतरांना सुख देऊ शकतो। सत्याविन नाही धर्म तो रोकडा। रोकडा याचा अर्थ खरा। सत्याविन नाही, कोणत्याही आपण जन्मतः कोणत्याही धर्मामध्ये जरी जन्मलो असलो तरी सत्य हा अतिशय महत्त्वाचा असा धर्म आहे। जनांशी वाकडा मतभेद, जर आपण एकाशी जर मतभेद करायला लागलो, लोकांशी जर मतभेद करायला लागलो तर आपल्याला त्याचा त्रासच होतो, शिवाय आपण कोणताही निर्णय त्याच्यातून काढू शकत नाही। सत्य सोडू जाता वादामध्ये पडे, बुद्धी सवाकडे जन्मभर। आणि ही जर सवय एकदा लागली मतभेद करण्याची, तर माणसाला ती सहसा सुटत नाही। फक्त माझंच खरं, मीपणा, अहंकार, लोभ जेव्हा माणसामध्ये येतो त्यावेळेला त्याची बुद्धी ही कधीही सरळ टिकत नाही।
सत्य तोच धर्म करावा कायम, मानवा आराम सर्वठाई। केव्हाही आपण सत्याचाच धर्म स्वीकारला पाहिजे। मानवांचा धर्म सत्य हीच नीती, बाकीची कुणी ती ज्योती म्हणे। मानवांचा खरा धर्म हा सत्याचाच आहे आणि म्हणून केव्हाही आपण सत्याचीच बाजू घेतली पाहिजे। सत्याने वर्तावे ज्यास लोभ झाला, मानवी शोभला तोच सुखी। खरा माणूस म्हणून कोण शोभतो? तर जो सत्याची कास धरतो, जो सत्य मानतो आणि सत्याप्रमाणेच वागतो, सत्य त्याच्या कणाकणामध्ये वसलेले असते, तोच खरा माणूस म्हणून शोभतो। सर्व काळी सर्व सुखी व्हावे मूळ आशा ज्याची, हाव सद्गुणांची तोच ज्ञानी। तर खरा ज्ञानी इथं कोण आहे? ज्याने खूप ज्ञान मिळवलेलं असतं पण ज्याची मनाची स्थिती चांगली नसते, किंवा जो दुसऱ्यांचं चांगलं व्हावं असं कधी त्याच्या मनात नसतं, तर खरा माणूस म्हणून जो शोभतो किंवा जो सुखी आहे की जो सगळ्यांचं चांगलं व्हावं असं तो काय करत असतो, नेहमी त्याच्या मनात असतं। सत्याने वर्तावे ज्यास लोभ झाला, मानवी शोभला तोच सुखी। केव्हाही सगळ्यांचे चांगले व्हावे हीच भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे। सर्व सुखी व्हावे मूळ आशा ज्याची, सद्गुणांचं कोण सद्गुण आहे असं आपण मानतो की ज्याची आशा आहे की सर्वांनी सुखी व्हावे। फक्त आपला किंवा केव्हाही आपल्याच स्वतःचाच विचार आपण करायचा नाही, तर सर्वांनी सुखी व्हावे हे आपण आपल्या मनामध्ये आणले पाहिजे। आप सुख दुःख परांचे जाणतो, त्यांच्याशी वर्ततो तोच धन्य। केव्हाही दुसऱ्यांच्या सुखदुःखाची आपण काळजी घेतली पाहिजे। कुणीही कष्टामध्ये असलं, दुःखामध्ये असलं, तर त्यांची विचारपूस केली पाहिजे। तोच व्यक्ती धन्य असतो। अशा मानवा असं सद्गुणी म्हणावा, भावंडी गणावा ज्योती म्हणे। तर सद्गुणी माणसाची ही सगळी अशी लक्षणे आहेत की ही लक्षणे किंवा हे गुण ज्या माणसामध्ये आहेत तोच एक सद्गुण व्यक्ती म्हणून ओळखला जातो। कितीही लोक असतील, कुटुंबामध्ये कितीही भावंड असतील, तरी पण एक चांगला व्यक्ती किंवा एक सदस्य म्हणून जर ओळखायचं असेल, तर एक सद्गुण म्हणून ओळखायचं असेल, तर हे सगळे गुण त्याच्या अंगी असले पाहिजेत। अशा प्रकारे अखंड या कवितेमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी मूल्य, मानवता किंवा परोपकार ही अनेक अशी मूल्य आहेत की जी प्रत्येक माणसामध्ये असली पाहिजेत। विद्यार्थ्यांना इथं आवर्जून एक सांगायचं मला वाटतं की आत्ता भरपूर शिक्षण आपण घ्यायला लागलोय, अनेक मोठ्या मोठ्या डिग्रीज मुलं घेतात, पण जीवनावश्यक मूल्ये जी आहेत किंवा जी आपण समजून घ्यायला पाहिजे, ती मूल्ये कुठंतरी नष्ट होत आहेत। कितीही शिकलेला विद्यार्थी असो, व्यक्ती असो, मोठ्यांशी वागणं, कसं बोलणं, मोठ्यांचा आदर राखणं हे एकेका मुलाला अजूनही समजत नाही। इथं मला एक सांगावंसं वाटतं की आपले जे दोन महान ग्रंथ आहेत, रामायण आणि महाभारत, हे प्रत्येकाने वाचलेच पाहिजेत। कारण का? तर त्याच्यामध्ये ही जी मूल्यं आहेत ही प्रत्येक संदर्भातून आपल्याला दिसून येतात। एक कोणत्याही कुटुंबामध्ये एक मुलगा म्हणून त्याची कर्तव्ये कोणती, एक वडील म्हणून त्यांची कर्तव्ये कोणती, एक पत्नी म्हणून त्यांची कर्तव्ये कोणती, एक आदर्श आई वडील कसे असावेत, एक आदर्श मुलगा म्हणून कसा असावा, एक आदर्श मुलगी म्हणून कशी असावी, हे सगळे जे मूल्य आहेत हे सगळी मूल्ये आपल्याला रामायण आणि महाभारतातून शिकायला मिळतात। तर त्याचप्रमाणे इथं महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुद्धा मूल्य, मानवता आणि परोपकार अशा दोन मूल्यांची इथं आपल्याला माहिती करून दिलेली आहे। तर शब्दार्थ आहेत बघा विद्यार्थ्यांना इथं थोडे। पीडा म्हणजे दुःख, रोकडा म्हणजे खरा, कुनीती म्हणजे दुष्टनीती, लोभ म्हणजे हाव, सत्य म्हणजे खरे, प्रामाणिक, सत्य म्हणजे खरे आणि प्रामाणिक। तर स्वाध्यायामध्ये एकूण त्यांनी तुम्हाला तीन पर्याय दिलेले आहेत। एक म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली, त्याचं उत्तर तुम्हाला माहीतच असेल आता, सत्यशोधक समाज। महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म किती साली झाला? 1827। महात्मा फुले यांनी काव्यरचनेला कोणते नाव दिले? अखंड।
तर खाली एका वाक्यातले प्रश्न आहेत, त्याच्यानंतर संदर्भ सह स्पष्टीकरण आहे. 5 ते 6 ओळीत उत्तरे लिहा हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर 8 ते 10 ओळीतले प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. त्याच्यानंतर महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे भाषाभ्यास. विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा. सत्य असत्य, दुःख सुख, ज्ञानी अज्ञानी, स्वच्छता अस्वच्छता, आशा निराशा, धर्म अधर्म, सद्गुण दुर्गुण. तर अशा प्रकारे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या अखंड कवितेबद्दल थोडीशी माहिती देण्याचा विद्यार्थ्यांनो मी प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला एक छोटासा मी इथं होमवर्क देते की महात्मा फुले यांच्या जीवनाबद्दल तुम्ही एक छोटासा पॅरेग्राफ लिहायचा आहे. धन्यवाद. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.